या अधिवेशनाच्या दरम्यान सदतीस एकर एकोणीस गुंठ्याची गायरान जमीन योगेश खंडारे या माणसाला देण्याचं काम महसूल राज्यमंत्र्यांनी केलं होतं. त्यामध्ये निदर्शनास असं आणायचं आहे की सुप्रीम कोर्ट वर्सेस जगपाल सिंग या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की गायरान जमीन कुणालाही देऊ शकत नाही, त्या फक्त सार्वजनिक उपयोगासाठी त्याचा वापर होऊ शकतो. पण हे सगळं त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना अधिकाऱ्यांनी सांगून त्यांनी जमीन हट्टापाई ह्या माणसाला दिली. या माणसाचं या जमिनीची किंमत 150 कोटी रुपये आहे. हायकोर्ट काय म्हणत, तत्कालीन महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावे आहेत, जिल्हा कोर्टाचे आदेश माहीत असूनही सत्तारांनी हा निर्णय घेतला. जगपाल सिंग प्रकरणातील सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि राज्य सरकारचा शासन निर्णयाची पायमल्ली करण्यात आली. आता एवढं स्पष्ट लिहिल्यानंतर हा माणूस पदावर कसा काय राहू शकतो? आणि ते तिथे गुन्हा कबूल करतायत, ते काय म्हणतात निवेदनात, गायरान जमीन घोटाळ्यानंतर आरोपी मंत्री अब्दुल सत्तार असं म्हणतात, अपवादात्मक परिस्थितीत जमीन शेतकऱ्यांना देता येते, अनुसूचित जाती जमातींना देता येते. सर्वोच्च न्यायालय कुठेही असं म्हणालेलं नाही, शासन असं कुठेही म्हणालेलं नाही. म्हणजे हे शासन मध्ये या शासनामध्ये असा एक प्रकार आहे, मी गुन्हा कबूल केला ना मग मी इनोसंट आहे, मी मोठ्या मनाने गुन्हा कबूल केला, मी चूक झाली सांगतोय ना मग मी प्रामाणिक आहे, असं होत नाही. तुम्हाला माहीत असेल नसेल, फायलीवर सगळं आलेलं असतं.